नमस्कार, मी धनंजय सानप, ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. कापसाच्या दरात काहीशी वाढ, सोयाबीनचा बाजार आजही स्थिर, गवार खाते चांगला भाव, भोपळ्याचे दर तेजीत आणि देशातील बाजारात सध्या काबुली हरभऱ्याचे दर काहीसे नरमलेत, मात्र पुढील काळात निर्यातीसाठी मागणी वाढण्याची शक्यता आहे, तर देशातील उत्पादनही यंदा वाढेल असा अंदाज उद्योगाकडून व्यक्त केला जातोय. या परिस्थितीत सध्या काबुली हरभऱ्याला काय दर मिळतोय, काबुली हरभऱ्याचे दर पुढील काळात कसे राहतील, पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. कापसाचे दर देशातील बाजारात आजही काही ठिकाणी वाढले होते. आज दरात क्विंटलमागे 50 ते 100 रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही दर आज काहीसे वाढले होते. देशातील बाजारात आज कापसाला सरासरी 8,300 ते 8,900 रुपयांच्या दरम्यान दर मिळाला. कापसाचे भाव पुढील काही दिवस 8,500 ते 9,500 रुपयांच्या दरम्यान राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सोयाबीनच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत. काल दर काहीसे कमी झाल्यानंतर आज पुन्हा सुधारणा पाहायला मिळाली. देशातील बाजारात मात्र सोयाबीन दराची पातळी आजही कायम होती. आज सोयाबीनला सरासरी 5,300 ते 5,700 रुपये क्विंटलचा दर मिळाला. जानेवारीत सोयाबीन दरात आणखी काही वाढ होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात सध्या गवारची आवक घटली आहे, त्यामुळे गवारला दरही चांगला मिळतो आहे. महत्त्वाची शहरं वगळता बाजारातील आवक 20 क्विंटलपेक्षा कमी आहे, मात्र मागणी चांगली आहे, त्यामुळे गवारीला सध्या सरासरी 4,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. पुढील काही दिवस गवारचे दर कायम राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. बाजारात सध्या भोपळ्याला चांगला भाव मिळतोय. भोपळ्याची आवक सध्या कमी आहे, मात्र उठाव चांगला मिळतोय. पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूर या बाजार समित्या वगळता भोपळ्याची आवक 10 क्विंटलपेक्षाही कमी आहे, त्यामुळे भोपळ्याला सरासरी 1,000 ते 1,200 रुपये दर मिळतोय. भोपळ्याचे दर पुढील काही दिवस टिकून राहू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशात मागील वर्षभर हरभरा दर दबावत आहेत, मात्र काबुली हरभऱ्याची टंचाई असल्यानं दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला मागणी चांगली आहे, पण काबुली हरभरा दर 13,000 रुपये प्रति क्विंटलच्या पुढे गेल्यानं नफा वसुली सुरू झाली आहे. 10,000 रुपयांच्या खाली खरेदी केलेला माल स्टॉकिस्टनी या दरात बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे मागील 10 दिवसांमध्ये बाजारातील काबुली हरभरा विक्री अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे. तर वाढलेल्या दरात निर्याती मागणी काहीशी कमी झाली होती. परिणामी काबुली हरभरा दरात क्विंटलमागे 1,000 रुपयांपर्यंत कमी झाले होते. पण आता दर कमी झाल्यानंतर आखाती देश आणि इतर काही देशांकडून काबुली हरभऱ्याला मागणी वाढण्याचा अंदाज आहे, तर देशातील नवा काबुली हरभरा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. म्हणजेच अजून 2 महिन्यांचा कालावधी लागेल. पण उद्योगाच्या मते यंदा देशातील काबुली हरभरा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे, त्यामुळे स्टॉकिस्ट त्याआधीच बाजारात माल आणण्याची शक्यता आहे. तर पुढील काळात काबुली हरभरा 12 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान विकला जाईल. पण बाजारात नव्या मालाची आवक सुरू झाल्यानंतर दरावर दबाव येऊ शकतो असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत, या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबू. त्याच्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.